सगळा प्रकार होता, आरोपीला अटक केली आहे, काय निष्पन्न? ॲक्च्युली रात्री भुजबळ सर जेव्हा जेवण करून आले तेव्हा त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं, सी एस आय आणि आमच्या निलिमा पवार म्हणून मॅडम इथं होत्या बंदोबस्ताला, त्यांना की भुजबळ सरांना एक थ्रेट कॉल आलेला आहे ज्याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणते की मी प्रशांत पाटील बोलतो आहे आणि मी उद्या त्यांना मारणार आहे आणि मी असा लपून करणारा नाही आहे म्हणून मी सांगून हे कळवतो आहे म्हणून. आफ्टर द थॉट कॉल आल्यानंतर जॉईंट सी पी सरांनी ज्या आदेशानं लगेच इथं बंदोबस्त तर आम्ही वाढवलाच, पण पॅरलली त्या कॉलवरती काम करणं सुरू केलं तर तो नंबर हा कोल्हापूरच्या प्रशांत पाटील, चंदगड इथल्या प्रशांत पाटीलचा असल्याचं समजलं. त्याचबरोबर त्याचं लोकेशन हे महाडला मिळालं तर महाड एस पी हे माझ्याच बॅचमेट असल्यामुळे इमिजिएटली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांची टीम महाडला रवाना झाली आणि इकडून क्राईमची टीम रवाना केलेली होती पुण्याहून. महाड पोलिसांनी 4 वाजता त्याला ताब्यात घेतला तिथून आणि नंतर पुणे क्राईम युनिटची 1 टीमने त्याला ताब्यात घेऊन इकडे आणलेलं आहे. तर तो इसम हा चंदगडचा आहे, थोडंसं मेंटली त्याला प्रॉब्लेम दिसत आहे प्रायमाफिसी आणि अजूनही तो दारूच्या नशेतच आहे. इथंच वाघोलीला काम करत होता परंतु ट्रेकिंगसाठी तो महाडला गेला होता असं समजलेलं आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे, पुढची चौकशी चालू आहे. त्याचे आणि भुजबळांचे म्हणजे काही संबंध आहेत का, तो काम करत होता का, त्यांचं असं काही समजलेलं नाही? नाही, तसं काहीच अजूनपर्यंत नाही आलेलं. नाही, याच्यामध्ये काहीच आलेलं नाही आहे. नाही, राजकीय पार्श्वभूमी नाही त्याच्यामध्ये कुठलीच दिसून आलेली. थोडंसं त्याचं नाही, आता त्याच्यावरती आमचं वर्कआउट चालू आहे पण आता त्याची कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. थोडंसं मेंटली पण तो डिस्टर्ब व्यक्ती दिसून येत आहे, त्यामुळं आय डोंट थिंक काय राजकीय पार्श्वभूमी असेल. 10 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकांना कराड यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की त्यांचे संपर्क कार्यालय जे आहे त्याचे लँडलाईन फोनवर अज्ञात व्यक्तीने फोन करून आम्हाला माननीय धनंजय मुंडे साहेब यांना मारण्याची सुपारी मिळालेली आहे आणि मला 50 लाख रुपये द्या अन्यथा मी त्यांना मारून टाकीन अशा प्रकारची धमकीवजा फोन केल्याची फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करून घेतला होता आणि लागलीच आरोपीची लोकेशन काढून आम्ही टीम रवाना केली होती. नंतर पहाटे आम्हाला त्याबाबतीत आणखी माहिती मिळाली की अशा प्रकारचाच धमकीचा कॉल त्यांनी माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांना देखील केला होता आणि त्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतला आहे. आमची टीम देखील कोरेगाव पोलीस स्टेशनला पोहोचलेली आहे, पुढील कारवाई करीत आहोत.